नगरमध्ये माळढोक पक्ष्यांसाठी सर्वाधिक क्षेत्र आरक्षित असतानाही तिथे विमानसेवा सुरू व्हावी म्हणून वन विभागाच्या जागेचा तिढा आम्ही सर्वांनी मिळून सोडवला। याच धर्तीवर सोलापुरातील लोकप्रतिनिधींनी केंद्रात नेटाने प्रयत्न केल्यास बोरामणी विमानतळाचा प्रश्नही निश्चितच मार्गी लागेल असा विश्वास कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला। रविवारी आमदार पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यात त्यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थानने भरवलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली। त्यानंतर सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। त्यावेळी तिथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। प्रारंभी काडादी परिवाराच्या वतीने धर्मराज काडादी यांनी आमदार रोहित पवार यांचा सत्कार केला। सोलापुरात भाजप लोकप्रतिनिधींची संख्या अधिक असतानाही बोरामणी विमानतळासाठी अडचण ठरलेल्या वन विभागाच्या जमिनीचा तिढा का सुटत नाही असा सवाल करत या प्रकरणी केवळ राजकारण सुरू असल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला। उपस्थित केला जातोय हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याला पाहिजे होता पण ते दिसून आलं। हे दोन्ही विषय केंद्रामध्ये आहेत। केंद्रामध्ये सुप्रियतांनी हा मुद्दा त्या ठिकाणी घेतलेला आहे। संभाजीराजेंनी त्यावेळेस त्या ठिकाणी तो घेतला होता। पण जेव्हा आमचे खासदार त्या ठिकाणी हा प्रश्न घेत असतात आपण विसरून जातो की भाजपचे आणि इतर शिंदे गटाचे सुद्धा खासदार मोठ्या संख्येने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात। जेव्हा महाराष्ट्र आरक्षणाचा विषय मराठा आरक्षणाचा विषय त्या ठिकाणी आला कुणीही त्यावेळेस त्या ठिकाणी बोललं नाही। तसंच महाराष्ट्रावर जेव्हा त्या ठिकाणी अन्याय झाला जेव्हा हे थोर व्यक्ती त्या ठिकाणी बोलले सीमा भागाचा प्रश्न आला हेच ते BJP खासदार आणि शिंदे गटाचे खासदार ते तोंडावर बोट ठेवून त्या ठिकाणी गप्प बसले। त्यामुळे खासदारांनी खऱ्या अर्थाने हा विषय त्या ठिकाणी मांडायला पाहिजे। आता तर 50% आरक्षण पुढे गेलेलं आहे EWS मुळे। त्यामुळे मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल या सगळ्यांना आपल्याला कोर्टाच्या माध्यमातून तरी त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो। कारण जे प्रतिनिधित्व करणारे आहेत महाराष्ट्राचे खासदार सर्व जे भाजप आणि शिंदे गटाचे आहेत ते जेव्हा समाजाचा विषय येतो लोकांचा विषय येतो महाराष्ट्राचा विषय येतो महापुरुषांचा विषय येतो सीमा भागाचा प्रश्न येतो ते आदेशासाठी त्या ठिकाणी थांबतात आणि भाजपकडनं जर आदेश नाही आला तर गप्प बसतात। हे त्यांचे खासदार शेवटी खासदारांनी हा मुद्दा मांडायला पाहिजे। मला असं वाटतं की हा विधानसभेचा विषय आता राहिलेला नाही हा पार्लमेंटचा विषय त्या ठिकाणी झालेला आहे। कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याला चिमणीशिवाय पर्याय नाही पण विमानसेवेला पर्याय असतानाही चिमणी पाडण्याचा नेमका यामध्ये राजकारण कोण करत आहे याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे। त्या विषयावर येतो। दुसरं कसं आहे एक या परिसरामध्ये या शहरामध्ये IT हब असावं यासाठी सगळेच त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। यासाठी वेगळी पॉलिसी असावी यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत। मी जेव्हा इथं आलो होतो चर्चा झाली होती हा विषय मी साहेबांशी बोललो देसाई साहेबांशी सुद्धा त्या ठिकाणी माझी चर्चा झाली आणि त्या पद्धतीने काहीतरी एक पॉलिसी आपल्याला आणता येईल अशी सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली। आता महेश रावांच्या माध्यमातून एक प्रयत्न त्या ठिकाणी चालला आहे इथं असणाऱ्या युवकांना आणि अशा पद्धतीने IT सेक्टर इथं येऊ शकतं। रेल्वे आहे हे आहे आणि तसंही फ्लाईटचं ते आहे आणि जो दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये विमानंही येऊ शकतात कारखाने जपू शकतो राहू शकतो शेतकऱ्यांचं हित बघू शकतो आणि आपल्या शहराचं हित त्या ठिकाणी बघू शकतो। पण ह्याच्या मागे जे काही व्यक्तिगत राजकारण चाललंय तुम्ही फक्त अभ्यास करा उसाचा अभ्यास करा आणि कुटुंबाचा जो काही पूर्वीचा वाद असेल तो त्या ठिकाणी करा। एक कुटुंब जे 52 वर्षांमध्ये इथं या शहराला दिलेलं आहे त्याचा तुम्ही अभ्यास त्या ठिकाणी करा। कारखाना असल्यामुळे प्रगती काय झाली याचा एक अभ्यास त्या ठिकाणी करा आणि काही लोक का मुद्दा म्हणून वाद घालतात त्यात फक्त तुम्हाला त्यांचं हित दिसेल आणि दुसऱ्या बाजूला उसाच्या बाबतीत सुद्धा एक दुसऱ्याचं हित त्या ठिकाणी दिसेल आणि या दोघांच्या संगनमताने असेल का वादात असेल माहीत नाही। एक चांगली वास्तू त्या ठिकाणी अडचणीत येते पण एक तुम्हाला सांगतो ही अडचणीत कितीही त्या ठिकाणी आली ज्या पद्धतीने शेतकरी सपोर्ट करतात ज्या पद्धतीने या शहरातील सर्वसामान्य सपोर्ट करतात आम्हीसुद्धा चांगल्या बाजूने त्या ठिकाणी असू आम्हीसुद्धा कारखान्याबरोबर त्या ठिकाणी असू आम्हीसुद्धा शेतकऱ्याबरोबर त्या ठिकाणी असू। जुनी पेन्शनच्या बाबतीत कमिटी त्याबद्दलची झाली होती त्या कमिटीमध्ये फक्त चर्चाच झाली आणि कदा 2019 इलेक्शनच्या आधी एक कमिटी निर्माण झाली होती पण इलेक्शनच्या तोंडावर जेव्हा कमिटी फॉर्म केली जाते त्याच्यामागे कदाचित
काही लोक म्हणतात राजकारण असू शकतं की फक्त दाखवायचं की बघा आम्ही काहीतरी त्या ठिकाणी करतो, पण त्यानंतर काही झालं नाही. प्रॉब्लेम असा आहे, आकडा 1 लाख कोटीचा दिला जातो, दाखवला जातो, आणि तो आकडा बघितल्यानंतर अनेक लोक निर्णय घ्यायला त्या ठिकाणी घाबरतात. पण तो 1 लाख आकडा हा कदाचित अभ्यास गटाकडनं आलेला नाही, तो एक त्या लेवलला आपल्याला खऱ्या अर्थाने त्याचा खर्च किती आहे, कॅश फ्लोचा इम्पॅक्ट किती येणार आहे, किती युवा वर्ग या 2005 नंतर त्या ठिकाणी जॉईन झालेला आहे, त्यांची रिटायरमेंट कधी आहे, आणि या सगळ्याचं गणित त्या ठिकाणी आपल्याला बसवावं लागेल, आणि मग मला असं वाटतं की एक सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी घेता येईल. विषय एवढाच आहे, 6 राज्यात ते जमतं, महाराष्ट्रात जमत नाही, ही गोष्ट त्या ठिकाणी कुठं विचार करण्यासारखी आहे. पण मोघम बोलण्यापेक्षा कुठंतरी मला असं वाटतं की आकडा पेपरवर अभ्यास करून इकडच्या बाजूला विश्वासात घेऊन आणि इथल्या काही ठराविक अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधी त्यात टाकून एक आकडा आपल्याला फायनल करावा लागेल. काडादी हे शेतकरी कामगारांसाठी काम करत आहेत. काडादी घराण्याचे शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर महेश कोठे, सुधीर खरटमल, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संतोष पवार, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्कराज काडादी, माजी नगरसेवक किसन जाधव, तौफिक शेख, सिद्धाराम चाकवते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत बाबर, रोफ फाउंडेशनचे नजीब शेख आदी उपस्थित होते.